शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पिकामधली जी काही खोडमाशी आहे तर त्याचा प्रादुर्भाव झाल्याच्यानंतर ॲपिरन्स कसा दिसतो खोडावर? बरेच शेतकरी म्हणतात की आमचं सोयाबीन असं शेतामध्ये चालत असताना उंच उंच झालं असेल तर अचानक मोडून पडायला चालताना धक्का लागलं की त्याचं कारण काय आहे? तर अशा पद्धतीनं हा ॲपिरन्स दिसतो, तर हा ॲपिरन्स म्हणजे जो आहे तो खोडमाशीच आहे. ही जी काही इथं दिसायले हे खोडावर लाल लालसर झालेलं आणि हा छिद्र दिसायले इथं, तर ही खोडमाशीची जी काही आळी होती. तर सोयाबीन पेरणी झाल्याच्यानंतर जे आहे ते प्रौढ माशी जी आहे मादी, तर अंड देती. सोयाबीन त्यावेळेस लहानच असतं, एक 6-7 दिवशी जी आहे ते सोयाबीन उगून आल्याच्यानंतर तिथं अंड दिलं जातं आणि मग हे सगळं भाग पोखरत 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 ती आळी जात असते खाली आणि हे झाड तसं मोठं मोठं होत जातं आणि मग ती आळी जी आहे तर ती सुप्तावस्थेत जाते. सुप्तावस्थेमधून पुन्हा तिचं जे आहे ते म्हणजे प्युपा आपण म्हणतो, तर त्याच्यातून ते बाहेर पडून नंतर अडल्ट म्हणजे प्रौढ त्याचा तयार होतो आणि परत ह्यांची मेटिंग होती. अशा 2-3 सायकल ह्या सोयाबीन पिकामधल्या खोडमाशीच्या होतात. म्हणून आपण थायमेटॉक्झॉनची बीज प्रक्रिया करायचं कारण जे असतं तर ते अशा प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून. किंवा सतत आता आपण जे काही थायमेटॉक्झॉन किंवा क्लॉरेंट्रेनिप्रोल घटक असलेले कीटकनाशक म्हणजे फवारणीला सांगतो आलटून पलटून ग्रुप बदलून, म्हणजे जर पहिल्यांदा नियोनिकोट्रेनाइड ग्रुपमधला थायमेटॉक्झॉन घेतला तर आपण नंतर अमाइड ग्रुप सांगतो. अमाइड ग्रुप झाल्याच्यानंतर मग एखाद्या दिवस आपल्याला एखादा आपण गॅस पॉइझन जे आहे ते आपण सांगतो त्याचं कारण म्हणजे ऑर्गॅनो फॉस्फेट गटातलं. तर हे जे कीटकनाशक आहेत तर ते ह्या किडींचासुद्धा जे आहे ते व्यवस्थापन करण्यासाठी मदत करतात. तर आता हे जे आहे हे भाग जो आहे तो हे खाल्ल्याला नाही तर हा बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो शेतकऱ्याचा की इथून ती आळी आतमध्ये गेली, तर हे असं नाही आहे. तर आळी पूर्णपणे भाग खात खात आली आणि नंतर तिनं काय केलेलं असतं की सुप्तावस्थेमधून जाऊन तिचा प्रौढ तयार झालेला आणि तो प्रौढ इथून छिद्र पाडून बाहेर पडतो. तर ही असा जीवनक्रम आहे त्याचा. आणि काय होतं, शेंगा वगैरे हे व्यवस्थित भरत नाहीत कारण की पूर्ण आतमधला जो काही गाभा आहे तो खाल्लेला असतो. झायलम फ्लोएम आपण त्याला म्हणतो. तर आता ह्याचा मॅगट आपण बघू शकतो इथं, म्हणजे मॅगटची जी काही मॅगट म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल आपल्याला, मॅगट नाही म्हणता येणार त्याला, तर त्याला आपल्याला म्हणता येईल प्युपा. तर त्या प्युपाचं जी काही राहिलेले अवशेष आहेत तर ते ह्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतील, मी ते पण दाखवेन. पण ह्याच्यातून प्रौढ आता बाहेर पडलेला असतो आणि मी जसं म्हटलं तसं ह्याच्यामध्ये बरं का 2 ह्या आळीचा प्रादुर्भाव झालेला. आता जो आपण मगाचा प्रौढाचा जो काही हे म्हणतोय आपण प्युपा, तर हे जे भाग दिसायला इथं हे जे आतमध्ये जे दिसायलेलं आहे पांढरं, तर ते त्या सुप्तावस्थेच्या नंतरचे राहिलेले उर्वरित अवशेष आहेत. तसेच इथं पण ते आहेत, इथं पण आहेत, म्हणजे 2 आळ्या इथं ज्या आहेत ते होत्या आणि आता ते बाहेर पडलेलं आहे आणि 2 ठिकाणी भोक होतं. इकडून एक भोक आहे छिद्र पडलेलं आणि ह्या साईडनं एक आहे. ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू, म्हणजे इथं एकाच ठिकाणी जे आहे ते 2 जे आहे ते 2 किडी जे आहे ते ह्या झाडामध्ये होत्या असा याचा अर्थ होतो. ही परत आणखीन मी व्यवस्थित दाखवेन. ही जी बाजूचा हा जो काही पार्ट दिसतो ना हे पांढरा लालसर ह्याच्यामध्ये पांढरा, तर तो त्या पिवपाचे जे आहे ते उर्वरित अवशेष आहेत. म्हणजे हे एक प्रकारची कातीन आहे असं म्हणायला हरकत नाही आपण त्या खोडमाशीची. हे जे दिसायले आता हे तो ओडसा असं हा जो आहे तो प्युप्याचा मी परत आणखीन दाखवेन. हां हे जे हाताला चिटकलेलं दिसायले ह्याच्यातून गाय बाहेर पडलं बघा ते. तर ह्या ज्या काही किडी आहेत तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जे आहे ते बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि जिथं सेंद्रिय शेतीचा म्हणजे पद्धतीनं करताय त्या ठिकाणी मात्र शेतकऱ्याने जे आहे ते आपल्या शेतात चिकट सापळे लावणं गरजेचं आहे. तर ह्या चिकट सापळ्याला काय होतं आहे, हे जी काही ह्यांचे प्रौढ माशा आहेत तर त्या चिटकून बसतात आणि त्यांचं व्यवस्थापन होतं आहे तिथं.